नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज आपण भारताच्या भूगोलातील एक महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी बघणार आहोत मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील बघा आपला टॉपिक असणार आहे भारताची खनिज संपत्ती आपण हा टॉपिक दोन भागामध्ये बघणार आहोत कारण की तात्यांनी या ठोकळ्यामध्ये अत्यंत चांगल्या स्वरूपामध्ये हा टॉपिक कव्हर केलेला आहे मित्रांनो खनिज संपत्ती म्हटली की तुम्हाला त्या भारतामधील विविध पट्टे लक्षात घ्यावे लागतात की बाबा कशा पद्धतीने कुठे कुठे कोणत्या स्वरूपाचे खनिज भारतामध्ये पसरलेले आहेत हे आपल्याला बघावं लागतं मित्रांनो हा जो खनिज संपत्ती टॉपिक आहे हा अभ्यासताना सगळ्यात सुरुवातीला काय करायचं बघा तुम्हाला मी सांगितलेलं आहे पुस्तकं वाचताना आधी क्रमिक पुस्तकं वाचा त्याच्याही आधी सिलेबस व्यवस्थित बघा तुम्ही राज्यसेवा पूर्व मुख्य कंबाईन एक्झाम सरळशेवीची तयारी करत असाल पोलीस भरती शिपाई कोणतीही आधी मागील प्रश्नपत्रिका बघा मग आपण या ठिकाणी या टॉपिकवर खनिज संपत्तीवर नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहेत काही प्रश्न मी या ठिकाणी तुमच्यासमोर डिस्कस करतो बघा एक प्रश्न विचारला गेला होता ए एस ओ दोन हजार पंधराला ए एस ओच्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे प्रश्न असा होता भारतातील एकूण बॉक्साईट उत्पादनापैकी किती टक्के उत्पादन ही बिहारमध्ये होते म्हणजे बघा साईटवर प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये तर बिहार राज्यामध्ये किती टक्के उत्पादन होते आहे असा प्रश्न विचारला गेला होता आ, हे लक्षात राहू द्या या ठिकाणी तो प्रश्न कॅन्सल केला होता तिथे दहा टक्क्यापेक्षा सुद्धा कमी उत्पादन आहे बिहारमध्ये आपण जर व्यवस्थित माहिती काढली तर परंतु प्रश्नाची काठीण पातळी तुमच्या लक्षात येते आहे पुढे जर बघितलं आणखी एक प्रश्न विचारला गेला होता राजस्थान संदर्भात जो की कंबाईन दोन हजार सतरामध्ये विचारला प्रश्न आहे खनिजांवर प्रश्न असा होता की राजस्थानच्या पश्चिमेकडे जे जैसलमेर बारमेर जोधपूर बीक भी, बिकानेर ही जिल्हे आहेत इथे कोणती खनिजे सापडतात मित्रांनो राजस्थान म्हटलं की तुम्हाला काय आठवलं पाहिजे बघा खनिज संपत्तीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात तेव्हा तुम्हाला काही एक विशिष्ट ठोकताळे लक्षात घ्यायचे आहे राजस्थान म्हटलं की चुनखडक जिप्सम आणि मीठ हे खनिजं आपल्याला आठवले पाहिजे जी। जे की उत्तर दिलेलं होतं हे खनिजं आपल्याला तिथे सापडतात हे लक्षात असू द्या त्यानंतर एक पुढचा प्रश्न आला होता तो म्हणजे संदर्भात कोळश्याचे जे प्रकार आहेत मित्रांनो त्या संदर्भात कोळसा क्षेत्रासंदर्भात एक प्रश्न होता येस व दोन हजार पंधरामध्ये प्रश्न असा होता विधानं विचारलेली होती की कोणती विधानं ही बरोबर आहेत नाहीत त्या संदर्भात तर कोळशाचा जो पीठ नावाचा प्रकार आहे त्यावर पहिलं विधान होतं की पीठ हा उत्कृष्ट प्रकारचा कोळसा आहे मित्रांनो आता इथे जर तुम्ही बघितलं तर पीठ हा उत्कृष्ट कोळसा नाही आहे हे लक्षात घ्या पीठ हा सगळ्यात कमी ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे चाळीस टक्क्यापेक्षा कमी असतं असा कोळसा आहे त्यामुळे हे विधान चुकीचं होतं दुसरं जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी याच्या कोळशासंदर्भात तुम्हाला कोळशाचे जे प्रकार आहेत ते माहीत असले पाहिजे हे या प्रश्नातून अपेक्षित होतं म्हणजे अँथ्रासाईट एक नंबरचा सगळ्यात चांगला कोळसा आहे ब्युटिमिनस दोन नंबरचा कोळसा आहे लिग्नाईट तीन नंबरचा कोळसा आहे पीठ चार नंबरचा आपण यासाठी शॉर्टकटही बघणार आहोत जे की ॲम्बिलिपी असं मी शॉर्टकट बनवलेलं आहे तुम्हाला याच्या आधीही मी एखाद्या लेक्चरमध्ये सांगितलं असेल ॲम्बिलिपी अँथ्रासाईट ब्यु ब्युटी मिनस लिग्नाइट आणि पीठ असं ॲम्बिलिटी कोळशाच्या प्रकारासंदर्भातलं शॉर्टकट जर तुम्ही लक्षात ठेवलं मित्रांनो तर मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न चुकणार नाहीत त्याच्यानंतर जे लोह खनिज आहे त्याच्या प्रकारावर सुद्धा मित्रांनो प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला कोळशाचे प्रकार आणि लोह खनिजाचे प्रकार माहीतच असले पाहिजे ओके तर लोह प्रकारा आपन, या ठिकाणी या लोहखनिजाच्या प्रकारासंदर्भात सुद्धा आपण शॉर्टकट बनलेलं आहे ती मी शिकवताना येणारच आहे बघा याच्यामध्ये लोहखनिजात असलेल्या लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतीकडून कमी प्रतीकडे क्रम लावा असं सांगितलं गेलं होतं त्या ठिकाणी हिमेटाईट शिडेराईट मॅग्नेटाईट आणि लिमोनाईट अशा पद्धतीने चार प्रकार लोहखनिजाचे आहे ज्याच्यामध्ये की मॅग्नेटाईट हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे ओके मॅग्नेटाईट दोन नंबरला हेमेटाईट आहे तीन नंबरला लिमोनाईट आहे आणि चार नंबरला सिडेराईट आहे मित्रांनो अशा पद्धतीचे प्रश्न आपण जर बघितले तर खनिज संपत्तीवर विचारले गेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आता आपण बघूया नेमकं तात्यांच्या ठोकळ्यामध्ये कशा पद्धतीने हा टॉपिक कव्हर केला गेलेला आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघा भारतातील खनिज पट्टे भारतामध्ये एकूण पाच पट्टे आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो ईशान्य द्विपकल्पीय पट्टा ज्याला तुम्ही छोटा नागपूरचा पठार झारखंड ओडिशा पश्चिम बंगाल म्हणतात सर्वाधिक खनिज संपन्न पट्टा पण आहे तर हाच तो ईशान्य द्वीपकल्पीय पट्टा जो आहे हा सर्वाधिक समृद्ध पट्टा आहे याला मिनरल लँड ऑफ इंडिया असं आपण म्हणतो ईशान्येकडील पट्टा ओके okay? मग त्याच्यानंतर पुढे जर बघितलं प्रमुख खनिजे कोणते आहे ते लोह कोळसा मॅग्नी जाभ्रक बॉक्साईड पुढे मध्य पट्टा आहे जो की दुसऱ्या क्रमांकाचा एक समृद्ध पट्टा छत्तीसगड मध्य प्रदेश तेलंगणा आंध्र महाराष्ट्र पुढे आहे प्रमुख खनिजे याच्यामध्ये जर बघितले मॅग्नीज बॉक्साईट मार्बल कोळसा हे दक्षिण पट्ट्यामध्ये कर्नाटक तामिळनाडू प पश्चिम कर्नाटक गोवा आणि वायव्य पट्ट्यामध्ये आरवली राजस्थान गुजरात प्रमुख खनिजे जर बघितले इथे तांबेशी जस्त पेट्रोलियम मित्रांनो आता हे जे खनिज आपण बघतो खनिजांचे ने नेमके ने प्रकार कसे आहेत खनिजांचं वर्गीकरण आपण कसं करतो हे आपलं माहीत असलं पाहिजे बघा पहिलं म्हणजे या ठिकाणी धातू खनिजे असतात ज्याच्यामध्ये लोह मॅग्नेशियम बॉक्साईट सोने तांबे चांदी निकेल सिशे जस्त कथील टंगस्टन हे धातू खनिजं आहे ते लक्षात राहू दे जर तुम्ही विज्ञान चांगला अभ्यास अभ्यासलेला असेल तर मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी अवघड जाणार नाही पुढे आहे अधातू खनिजे ज्यामध्ये अभ्रक आहे जिप्सम आहे चुनखडी हिरा डोलोमाइट पोटॅशियम कॅल्साईट ग्राफाईट आणि कायनाईट हे अधातू खनिज त्यानंतर आहे ऊर्जा खनिजे ज्याच्यामध्ये दगडी खनिज तेल आणि दगडी कोळशाचा समावेश होतो त्याला आपण ऊर्जा खनिज म्हणतो आहे त्यानंतर मित्रांनो एकूण राष्ट्रीय उत्पादनात जर तुम्ही बघितलं तर खनिज संपत्तीचा वाटा हा अत्यल्प म्हणजे केवळ दीड ते दोन टक्के आहे देशामध्ये खनिज संपत्तीमध्ये आग्रहसर राज्य कोणतं तर ते ओडिशा ओडिशाचा चाळीस टक्के वाटा आहे मित्रांनो देशामधील एकूण खनिज उत्पादनामध्येही महत्त्वाचा मुद्दा आहे प्रमुख खनिज जर तुम्ही बघितले तर धातू खनिज जे की आग्निजन्य आणि रूपांतरित खडकामध्ये आढळतात धातू खनिज जे असतात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि याच्यातला आपल्याला मग पहिला प्रकार बघायचा आहे तो म्हणजे लोहखनी मित्रांनो लोह खनिज ज्याला आपण लोखंड म्हणतो सोप्या भाषेमध्ये त्याचे सर्वाधिक साठे हे ओडिशामध्ये आहेत हे लक्षात ठेवा एकूण जो आपल्या देशामध्ये लोह खनिज आहे त्याच्यापैकी तेहतीस टक्के साठी ओडिशामध्ये आहे उत्पादन या ठिकाणी चाळीस टक्के ओडिशा करतो आहे मग आता तुम्हाला आपण बघितलं सगळ्यात जास्त उत्पादन घेणारं राज्य कोणतं किंवा सर्वात जास्त साठे आढळणारं राज्य कोणतं ओडिशा मग ओडिशामधील काही महत्त्वाचे प्रदेश तुम्हाला माहीत असले पाहिजे कारण यावर प्रश्न विचारले जातील हे ठिकाणं दिले जातील तुम्हाला आणि कोणत्या राज्यामध्ये आहे सांगा आणि ते तुम्हाला ओडिशामधले तर माहीतच असले पाहिजे कारण सर्वाधिक संपत्तीचा प्रदेश आहे मग या ठिकाणी ओडिशामधील बघा मयूरभंज केवोनझार सुंदरगड बोनाई बाराबिल कोराई खोरे या पट्ट्यामध्ये आपण बघतो आहे लोहगणित आहे आणि सर्वाधिक उच्च प्रतीचं जे तुम्हाला मी बोललो आहे हिमेटाईट हे लोह हो खनिज या ठिकाणी ओडिशामध्ये आढळतं हे लोह हो खनिज कुठे पुरवलं जातं मग तर हे रुरकेला बोकारो जमशेदपूर येथील जे लोह हो पोलाद उद्योग आहेत त्या उद्योगांना हे लोहखनिज हो पुरवलं जातं त्यानंतर गोव्यामध्ये मित्रांनो अकरा टक्केसाठी आहेत एकोणीस टक्के उत्पादन गोव्यातून होतं आहे गोव्यामध्ये पिरणा आडोलपले अस्नोडा बिचोलीम इत्यादी आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावर प्रश्न विचारला गेला आहे गोव्यातील जे लोह खनिजाचं उत्पादन आहे ते कुठे निर्यात होतं तर ते जपानला निर्यात होतं आहे पुढे आहे छत्तीसगड छत्तीसगडमध्ये मित्रांनो अठरा टक्के लोहसाठी आहे अठरा पॉईंट एकवीस टक्के उत्पादन आहे छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे बैला म्हणतो आहे आपण दुर्ग दंतेवाडा तुम्ही जर बघितला असेल दंतेवाडा वगैरे थोडासा नक्षलग्रस्त भाग आहे हा आणि इथे जे हे बैला दिला आहे बैला दिला, दिला आशियातील सर्वात मोठी यांत्रिक खान आहे हे लक्षात असूया छत्तीसगडमधील जो हा दगडी कोळस हे आहे लोह खनिज आहे हा कुठे पुरवला जातो तर भिलाई पोलाद कारखान्याला हा छत्तीसगडमधील लोह खनिज पुरवला जातो पुढे आहे झारखंड लोहसाठी या ठिकाणी सव्वीस टक्के आहे अकरा टक्के उत्पादन आहे झारखंडमधील काही ठिकाणं लक्षात ठेवा बघा चौबासा नोवामुंडी बाराजमडा मानभूम डाल्टनगंज रांची इत्यादी ठिकाणं आहेत जिथे याचं उत्पादन होत आहे कुल्टी बर्णपूर जो लोह हो पोलाद उद्योग आहे त्याला या ठिकाणाहून लोह खनिजाचा पुरवठा होत असतो कर्नाटकमधील खेमानगुंडी बाबा बुदान टेकड्या लक्षात ठेवा बाबा बुदान टेकड्या महत्त्वाच्या आहे मित्रांनो कुद्रेमुख फार महत्त्वाचा आहे इथे कुद्रेमुख ओके संडूर होसपेठ आणि चित्रदुर्ग इथे जर बघितलं तुम्ही मंगळूर बंदर जे आहे कर्नाटकमधील इथून इराणला आपण लोह खनिजाची निर्यात करतो आहे भद्रावती लोह पोलाद प्रकल्पाला सुद्धा येथून याचा ये पुरवठा होतो आहे पुढे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये मित्रांनो अत्यंत कमी आनंदपूर कडप्पा खम्मान तेलंगणा या ठिकाणून उत्पादन होता आहे भद्रावती लोहपोलाद प्रकल्पाला पुरवठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही चंद्रपूर गडचिरोली भंडारा रेड्डी सिंधुदुर्गमधलं रेड्डी बंदर महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या संदर्भात रेड्डी या बंदरातून आपण बघतो आहे खनिजाचा या ठिकाणी लोह खनिजाचं उत्पादन होतं आहे मित्रांनो जागतिक खनिज जे क्षेत्र आहे त्याच्यापैकी वीस टक्के लोहकनिज साठा हा भारतामध्ये आहे म्हणजे जगाच्या तुलनेत जर बघितलं तर अत्यंत चांगल्या प्रमाण वीस टक्के म्हणजे बेस्ट ओके okay. लोह खनिज उत्पादनामध्ये भारत हा जगात सहावा आहे उत्पादन मात्र कमी आहे निर्यातीमध्ये पंचवीस टक्के वाटा आहे निर्यातीत पाचवा आहे भारतामध्ये तुम्ही जर बघितलं तर मॅग्नेटाईट हेमेटाईट लेमोनाईट आणि सिडेराईट हे लोह खनिजाचे प्रकार आहेत मित्रांनो ओके बघा याचं महालीड असं शॉर्टकट आपण तयार केलं आहे म म्हणजे मॅग्नेटाईट हा म्हणजे हेमेटाईट ली म्हणजे लेमोनाईट आणि सिडेराईटचं ड महालीड असं शॉर्टकट लक्षात ठेवा जसं आपण तुम्हाला सांगितलं दगडी कॉलच्या बाबतीत एमबी लिपी लक्षात ठेवायचं आहे तसं लोह खनिजा बाबतीत महालीड शॉर्टकट लक्षात ठेवा म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हिमेटाईट जे आहे याची साठी सर्वाधिक आहे लोहाचे प्रमाण आपण बघतोय सत्तर टक्के याच्यामध्ये असते ते काल लोकल मॅग्नेटाईटी साठी आहेत पुढे बघितलं लोहाच्या प्रमाणावरून लोह खनिजाचे उच्च प्रतिकृत कमी प्रतिकृती वर्गीकरण इथे लक्षात राहू द्या मॅग्नेटाईट महालीड मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट सिडेराईट ओके हा प्रश्न विचारला गेला आहे एस टी आय पूर्वला त्यानंतर लोह खनिजाचे प्रमुख खरेदीदार कोण आहे भारताकडून तर सगळ्यात जास्त आपण कोणाला निर्यात करतो लोहखनिज तर ते जपानला पंच्याहत्तर टक्के त्यानंतर कोरिया युरोप आणि आखाती देश ललितपूर इथे आपण बघतोय अतिशय कमी प्रतीचे खनिजासाठी आहे दंडकारण्य पठारावर लोह खनिजाचीसाठी आहेत पश्चिम बंगालमधील जे दामोदर खोरे आहेत सुद्धा आपण बघतो आहे लोह खनिज आढळते मित्रांनो अशा पद्धतीने अत्यंत महत्वाचं असं हे खनिज तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल त्याला आपण लोह खनिज म्हणतो आहे पुढे आहे मँगनीज किंवा मंगल मँगणीच्या साठ्यामध्ये मित्रांनो एक नंबरला भारत दुसऱ्या नंबरवर आहे ओके लोखंडापासून आपण बघतो आहे पोलाद निर्मितीमध्ये मँगनीजचा वापर केला जातो एक टन पोलाद निर्मितीसाठी सहा किलो मँगनीज लागते ओके दहावीच्या पुस्तकामध्ये दहा किलो एवढं दिलं हे प्रमाण मॅगनीज आणि लोह खनिजे एकत्र आढळत असतात त्यामुळे यांना फेरोमॅग्नीज असं म्हटलं जातं इलेक्सेप्ट फेरो, फेरो एक नवीन कन्सेप्ट तुमच्या आडी आहे मॅगनीजची जर बघितलं तुम्ही तर पंच्याण्णव टक्के उत्पादन हे लोह पोलाद उद्योगामध्ये वापरले जाते मॅगनीज उत्पादनामध्ये भारताचा जागामध्ये पाचवा क्रम आहे यामध्ये ब्राझील गॅबॉन दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया भारत हे आपण बघतोय महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये मिळून भारतातील पन्नास टक्क्याहून अधिक मॅगनीज उत्पादन होतं महाराष्ट्र महत्त्वाचं आहे मॅग्नीजसाठी आणि मध्य प्रदेश लक्षात ठेवा लागेल तुम्हाला म्हणजे ट्रिपल एम लक्षात ठेवू शकता तुम्ही मॅग्नीज मध्य प्रदेश महाराष्ट्र अशा स्वरूपाचं अलीकडे देशातील लोहपोलाचा उद्योग आपण बघतो विस्तारलेला आहे त्याच्यामुळे अधिक मंगलसाठी देशांतर्गत उत्पादनामध्ये वापरले जात आहेत निर्यातीमध्ये या खनिजाचा वाटा जर बघितला तर मी तर वीस टक्के आहे विशाखापट्टणम आणि मार्मा गोवा येथून आपण बघतोय मॅग्नीजची निर्यात होती आहे मित्रांनो मला खाली कमेंट करायचं आहे की मारमा गोवा कोणत्या राज्यामध्ये आहे आणि विशाखापट्टणम कोणत्या राज्यात आहे नक्कीच तुम्ही थोडाफार अभ्यास केला असेल तर तुम्हाला उत्तर देणं अवघड जाणार नाही विशाखापट्टणम कोणत्या राज्यात आहे मारमा गोवा कोणत्या राज्यात आहे दोघंही बंदर आहेत याच्या आधीच्या टॉपिक टॉपिकमध्ये आपण महत्त्वाची जी बंदरे बघितलेली आहे त्यामध्ये या दोनही स्थळांचा उल्लेख आहे मित्रांनो पुढे आता मॅगनीजचे प्रमुख खरेदीदार देश कोणते आहे तर जपान आहे ओके इथे एक लहानसा प्रश्न विचारतो जपानचा उल्लेख वारंवार येतो आहे जपानची राजधानी मला सांगायची आहे ओके जपानची राजधानी मला सांगायची आहे पुढे यू एस ए यू के जर्मनी आणि फ्रान्स हे देश आहे जे की खरेदीदार आहेत मित्रांनो मॅगनीजचं उत्पादन नेमकं कुठे होतं हे बघा सगळ्यात महत्त्व होतं मॅग्नीजला मंगल म्हटलं जातं मॅगनीज सर्वाधिक आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये उत्पादन आहे सर्वाधिक मॅगनीजचं म्हणजे साठे कमी असले तरी उत्पादन खूप चांगलं होते महाराष्ट्रात चार जिल्हे ते लक्षात ठेवा नागपूर भंडारा सिंधुदुर्ग आणि गोंदिया मॅगनीजमध्ये उत्पादनात महाराष्ट्र पहिला उत्पादन। आहे मॅगनीज म्हटलं की महाराष्ट्र तुम्हाला आठवलं पाहिजे सत्तावीस पॉईंट सहासष्ट टक्के उत्पादन मध्य प्रदेशही आपल्या बरोबरीने आहे छिंदवाडा बालाघाट छाबुआ सत्तावीस पॉईंट एकोणसाठ टक्के उत्पादन ओडिशा तालचेर मयूरभंज सुंदरगड आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम कडाप्पा का गुंटूर श्रीकाकुलम ओके आत्ता जे विशाखापट्टणम संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे ओके पुढे बघा मित्रांनो बॉक्साईट हे एक खनिज आहे ओके सगळ्यात महत्त्वाचं ज्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आले आहे की बॉक्साईटपासून कोणता धातू मिळतो बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम हा धातू मिळतो बॉक्साईट हा शब्द जर तुम्ही बघितला तर ली बियॉक्स या फ्रेंच शब्दापासून म्हणलेला आहे ॲल्युमिनियमचा उपयोग जर तुम्ही बघितला तर मोटारीचे सुटे भाग भांडी विमाने जहाजे इत्यादी उद्योगामध्ये या ठिकाणी के केला जातो विजेचा सुवाहक असल्याने विद्युत उपकरणे बनवण्यासाठी आपण बघतो आहे बॉक्साईटचा वापर होतो निर्यात ही वीस टक्क्याहून कमी आहे मित्रांनो निर्यात वीस टक्क्याहून कमी आहे प्रमुख खरेदीदार जर तुम्ही बघितले तर इटली साठ टक्के आपल्याकडून बॉक्साईट खरेदी करतो आहे यो के पंचवीस टक्के जर्मनी नऊ जपान चार आणि बॉक्साईटचे जे सह्याद्रीमधील साठे आहे ते उच्च दर्जाचे आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रासुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे झारखंडमधील मोरी हे ठिकाण जर बघितलं तुम्ही तर इथे पहिला अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्प सुरू झाला होता मित्रांनो मग बॉक्साईट संदर्भातले जर राज्य बघितले तर ओडिशा ओडिशामध्ये सर्वाधिक एकोणचाळीस टक्के उत्पादन आणि बावन्न टक्के साठ्या आहेत ओडिशा बॉक्साईट म्हटलं की ओडिशा आठवलं पाहिजे बघा ओडिशामधले काही ठिकाणं महत्त्वाचे आहे कलहंडी कोरापूर सुंदरगड संबळपूर पहिला क्रमांक आहे ओडिशाचा दोन नंबरला छत्तीसगड आहे यामध्ये अमरकंटक पठार मैकल टेकड्या बिलासपूर उत्पादनाचा क्रम आपण बघितलेला आहे अठरा टक्के उत्पादन या ठिकाणी होतं आहे महाराष्ट्र तीन नंबरवर हो आहे मित्रांनो बॉक्ससाईडमध्ये आणि महाराष्ट्रातले हे जिल्हे तुम्हाला विसरायचेच नाही आहे कोकण म्हणूया आपण थोडक्यात कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड दक्षिण कोकण म्हटलं की विषय संपला महाराष्ट्रामध्ये पंधरा टक्के उत्पादन आहे झारखंडमध्ये रांची पलामू लोहारदग्गा गुजरातमध्ये जामनगर सुरत भावनगर अमरेली इत्यादी ठिकाणं आता इतर काही महत्त्वाचे अन्य धातू खनिजे आहेत ते आपलं माहीत असले पाहिजे त्याच्यामध्ये बघा तांबे आहे तांबे जो की मध्य प्रदेशमध्ये एकोणसाठ टक्के उत्पादन होते आहे तांबे तांबे म्हटलं की मध्य प्रदेश तेथील तरेगाव बालाघाट खेरली बाजार बारगाव बैतूल राजस्थानमधील खेत्री शिंगाणा त्याच्यानंतर पुढे बघितलं तर झारखंड झारखंडमधील चौबासा हजारीबाग सिंगभूम मोसाबनी अशा पद्धतीचे हे आणि अन्य ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तामिळनाडूमधील कोहिमतूर आरकाट या ठिकाणी तांबे आहे महाराष्ट्रातील चांदा म्हणतो आहे ज्याला आपण चंद्रपूर म्हणूया कर्नाटकमधील चित्र चित्रदुर्ग भैद्रापूर कुलुखोरे हिमाचल प्रदेशामधील राजस्थानमध्ये जर बघितलं मित्रांनो सर्वाधिक तांब्याची साठी साठे जर बघितली तर राजस्थानमध्ये आहे सर्वाधिक पन्नास टक्के परंतु उत्पादनात मात्र राजस्थान हा दुसरा आहे मग पुढे सोन्या बाबतीत जर लक्षात ठेवायचं तर कर्नाटक राज्य अठ्ठ्याऐंशी टक्के उत्पादन मित्रांनो कर्नाटकमधल्या सोन्याच्या खाणी बघा कोलार हाट्टी रायचूर म्हणतोय गदग धारवाड मैसूर कोलार गोल्ड फील्ड मित्रांनो ही जर बघितली तर अठराशे एकाहत्तर पासून सोन्याचं उत्पादन घेतलं जात आहे कर्नाटकातील एकूण जे सोन्याचं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा पंचावन्न टक्के उत्पादन कोलारचे आहे पुढे हट्टी सुद्धा महत्त्वाचे आहे सोन्याच्या बाबतीत आंध्र प्रदेशमधील रामगिरी पलच्चूर झारखंडमधील लोवा सुवर्णरेखा खोरे हे लक्षात ठेवा चांदीमध्ये राजस्थान एक नंबर ओके राजस्थानमधील जे झावर आहे उदयपूर जवळचे हे चांदी उत्पादनाचं प्रमुख केंद्र आहे ओके चांदीचे धातुकी काही या ठिकाणी दिल्ली आहे त्यानंतर क्रोमाईटमध्ये ओडिशा आहे मित्रांनो शिशेजस्तमध्ये राजस्थान आहे सर्वाधिक आपण बघतोय शिशेजस्त राजस्थानमध्ये आहे त्यानंतर जर बघितलं शिशे निसर्गात मुक्तपणे आढळत नाही ते गॅलेना पी बी एस या सल्फाईट रूपात आढळते शिशे हे लक्षात ठेवा शिशे गॅलेना व जस्त यांचे एकत्रसाठी आढळतात टंगस्टन जर बघितलं तर ते कर्नाटकमध्ये आहे टंगस्टनचं बघा या ठिकाणी ओलफ्रॉम म्हणतोय आपण त्याला ओ थ्री कर्नाटक हे भारतातील मुख्य सोने उत्पादक राज्य आहे हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने खनिज संपत्तीचं पार्ट वन आपण बघितलेलं आहे थोडक्यात या ठिकाणी आपण धातू खनिजी बघितलेली आहेत ओके okay, तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या पुढील घंटीचे बटन दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा काही सुधारणा असतील तर मला सुचवत चला कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त या ठिकाणी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद